जय श्री माता जी। श्री माताजींना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया। श्री माताजींना आपण पाहायचंय भक्तिपूर्वक आणि लक्ष आपलं दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती ठेवायचं। श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स आपल्याला येत आहेत ते आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। कुठलाही विचार शक्यतो आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही। या ठिकाणी आपण थोडस श्रीमातांशी बोलायचं आहे, म्हणजे जसं आपण आपल्या हृदयातलं शल्य किंवा आपल्या मेंदूमध्ये जर काही विचार असतील बुद्धीमध्ये तर आपण श्रीमाताईंना ते सांगायचं आहे। अगदी भक्तिपूर्वक श्रीमाताईंशी बोलायचं आहे आपण। आपल्या मनातलं हृदयातलं एखादी व्यक्ती आजारी आहे बुवा, सहजोगी आजारी आहेत, तर त्यांच्याविषयी पण श्रीमाताईनं थोडंसं बोलायचं आहे आपल्याला। काढून टाकायचं डोक्यातलं सगळं ते किंवा कोण सहजोगी आजारी आहेत त्यांना खूपच त्रास होतोय, तर आपण श्रीमाताईंना प्रार्थना करायची किंवा श्रीमाताईंच्या कानावरती घालायचं आहे ते सगळं, किंवा त्यांना बरं वाटू दे श्रीमाताजी अशी प्रार्थना पण त्यांना श्रीमाताईंना करायची आहे। श्रीमाताईंच्याकडे भक्तीपूर्वक बघत करायचं। प्रार्थना करताना देखील एक प्रकार आहे प्रार्थनेचा, एखादा प्रश्न आपला सुटत नसतो काही वेळेला असं वाटतं आपल्याला, तर त्यासाठी प्रार्थना हा सर्वात सर्वोत्तम उपाय आहे आपल्याकडे। काही न करता काही वेळेला शुभिटिंग पण करतो आपण, बऱ्याच गोष्टी करतो एखादा प्रश्न सुटावा म्हणून, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण प्रार्थना करणं हे फार श्रीमातांच्या अगदी म्हणजे परमात्म्याच्या जवळ गेल्यासारखं आहे ते। पण ती प्रार्थना करत असताना आपण भक्तीपूर्वक केली पाहिजे। करायची म्हणून प्रार्थना करायची नाही श्रीमाता ह्या व्यक्तीला बरं वाटू दे, अमकं वाटू दे, ठीक वाटू दे, आपण रोज नेहमीप्रमाणे करतोय तसं, तीन वेळा म्हणायचं तसं। पण ही प्रार्थना करत असताना आपलं चित्त शस्त्रार्थच्या वरती आहे का हे पाहणं गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रार्थना तर सगळेच करतायत, बंधन तर सगळेच घालतायत, परंतु या सर्व गोष्टी करत असताना आम्ही त्या परमात्म्याशी जोडलो गेलो आहोत का हे तर पाहिलं पाहिजे। म्हणजे आपली कुंडलिनी शस्त्रार्थच्या वरती जाऊन त्या परमशक्तीशी जोडली गेलेली आहे की नाही हे तर पाहिलं पाहिजे। म्हणजे ज्यावेळी आम्ही शुभिटिंग करतो किंवा श्रीमातांची प्रार्थना करतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण श्रीमाताईंना नमस्कार करून आपली कुंडलिनी शस्त्रार्थच्या वरती आणावी लागते आणि ती विश्व कुंडलिनीशी जोडावी लागते। बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेला आपली कुंडलिनी वरती जोडली जाते त्या शक्तीशी त्यावेळेला ती शक्ती कार्यान्वित होते वरची, म्हणजे परमात्मा कार्यान्वित होतो किंवा त्याला कळतं की आपण काय बोलतोय काय सांगत आहे त्याला, हे सगळं त्याला समजतं आणि त्याचं उत्तर काय होतं आपल्या हाताच्या बोटावर यायला सुरुवात होते। म्हणजे हे कनेक्शनचा खेळ आहे सगळा। म्हणजे आपण जे काय बोलतो ते त्याला ऐकायला जावं लागतं पहिली गोष्ट आहे। फोनवरती बोलतोय आम्ही, हॅलो परमेश्वरा, हॅलो परमेश्वरा टाहू पडतोय अगदी प्रार्थना करून, परंतु परमेश्वराला काय ऐकायला जात नाही, कारण त्यामध्ये कनेक्शनच नाही आहे, वीजच नाही आहे समजा, तर त्याला ऐकायला जाणार नाही। म्हणून आपलं अगोदर कनेक्शन लागलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते। आणि ज्या वेळेला कनेक्शन आपलं लागेल शस्त्रार्थच्या वरती आमचं चित्त जाईल आणि ते चित्त आम्ही वरती ठेवून त्या परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊन ज्यावेळी आम्ही प्रार्थना करू त्यावेळेला ती प्रार्थना फलद्रूप होईल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बरं, ही प्रार्थना फलद्रूप झालेली आहे कशी ओळखायचं
की ती परमेश्वरापर्यंत पोचलेलं आहे बाबा, कसं ओळखायचं? आम्ही तर शस्त्रार्चेवरती आहोत, जाणीवेमध्ये, आणि प्रार्थना करतोय तर लक्ष आपलं हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. कारण परमेश्वर जे बोलतो किंवा तुम्हाला जे काही त्याला सांगायचं आहे तर तो परावाणीतून बोलत असतो, आणि या परावाणीतून आपल्या लक्षात येतं की अहो आपण जी काही प्रार्थना करतोय ती त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचं उत्तर आमच्या हाताच्या बोटावरती आलेलंच आहे. हे आपल्या लक्षात येईल, कारण हे सर्व गण करत असतात. देवीचे जे गण आहेत ना, हे लहान बालकासारखे अबोध असतात, भोळे असतात ते फार, त्यांना बाकी काही समजत नाही. एखाद्या लहान मुलाला जर आपण आपली समस्या सांगायची झाली तर ती कशी सांगणार? बघा, हे पण महत्वाचं आहे. कारण परमेश्वराला ज्यावेळी आम्ही समस्या सांगत असतो त्यावेळेला ती होय किंवा नाही या दोन गोष्टीतच सांगायचं असतं, होतं की नाही होतं थोडक्यात सांगायचं असतं. ते फार पल्ला लावला तर 100% ते गण जे आहेत ते विसरून जातात सगळं आणि तुम्हाला उत्तरच येत नाही हाताच्या बोटावर, कारण आम्ही बौद्धिक मध्ये जातो. तसं न करता हृदयापासून आपण बोललं पाहिजे परमेश्वराशी किंवा कनेक्शन लागल्यानंतर. आणि ज्या वेळेला आमचं हृदय मोकळं होतं श्री मातेंच्या समोर, त्यावेळेला परमेश्वराला ते ऐकायला जातं आणि ऐकायला गेलं की त्याचं उत्तर हाताच्या बोटावरती येतं. हे फार महत्वाचं आहे. म्हणून गण जे आहे ते लहान बालकासारखे अबोध आहेत. एखाद्या लहान बालकाला जर निरोप द्यायचा असेल आपल्याला, नाही बाबा ही तुझ्या आईला जाऊन सांग असं त्या लहान मुलाला सांगायचं असेल, तर आपण त्याला प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सांगतो तशाच पद्धतीनं आपण श्रीमातांच्या समोर प्रॉब्लेम सांगायचा असतो. तासन तास श्रीमातांशी आपण जर विचार करू लागलो की बोलू लागलो आपण की समस्येबाबत, तर गणांना काही समजत नाही, कारण ते अबोध आहेत. आणि ते काय करतात मग, ते सगळंच विसरून जातात आणि ते परमात्म्यापर्यंत ते पोचवत नाहीत संदेश, किंवा पोचवता येत नाही त्यांना, कारण ती काही कळतच नाही ना त्यांना. म्हणजे आपण जी प्रार्थना करणार आहोत किंवा जे गणांना सांगणार आहोत ते त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगावं लागतं. ते लहान मूल आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याला समजावून सांगायचं आहे आणि तो निरोप घेऊन आपल्या आईकडे जाणार आहे आणि तिथून त्यांचा निरोप घेऊन आपल्याकडे येणार आहे. बघा, ही मोठी, फार मोठी घटना आहे ही सगळी. आणि हे करत असताना आमचं चित्त व्हायब्रेशन्सकडे असणं आवश्यक आहे. कारण आम्ही आता श्रीमाताईच्या समोर बसलेलो आहोत, आता श्रीमाताईना आम्ही प्रार्थना करतोय, श्रीमाताई अमुक एक व्यक्ती आजारी आहे त्यांना ठीक करा श्रीमाताजी, असं आम्ही त्यांना सांगतोय. म्हणजे ते गणांच्या पर्यंत गेलं. आता गण काय करतात, श्रीमाताईंच्याकडे जात आहेत, देवीकडे जात आहेत आणि देवीला हे सांगतायत की अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे म्हणून ही प्रार्थना चालू आहे, त्याच्यासाठी काय उत्तर आहे? तर लगेच देवीचं उत्तर आपल्या हाताच्या बोटावरती येईल. म्हणजे गण ते घेऊन येतात. म्हणजे व्हायब्रेशन्स चा अर्थ आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. काय आहे हे शेवटी व्हायब्रेशन म्हणजे काय? ही देवीची भाषा आहे, ही गणांची भाषा आहे आणि ही भाषा जर आपल्याला आली, समजली, तर सहज योगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू लागतात. खरं खोटं काय ते कळू लागतं, किंवा आम्हाला आजार कितपत आहे आणि तो आजार कसा ठीक करायचा ही समजू लागतं. किती पर्सेंट मध्ये आम्हाला आजार आहे, कोणी सांगितलं नाही बाबा तुला कोरोना झालाय. काही जण असं वाटतं की एकदम सांगतात आणि बिचारे साधक किंवा सहयोगी घाबरतात, त्यांना काही कळत नाही की बाबा असं कसं डॉक्टरने सांगितलं, मी तर अगदी व्यवस्थित आहे, आणि घाबरूनच ते जास्त व्हायला चालू होतं त्यांना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, ज्या व्यक्तीने सांगितलं गेलेलं आहे की बाबा तुला कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यावेळेला त्या व्यक्तीला सांगायचं तू सहयोगी आहेस, आपण सहयोगी आहोत, आपल्याला भ्यायचं काही कारण आहे. आणि लगेच व्हायब्रेशन जर आपण पाहिलं तर किती पर्सेंट मध्ये लागते बाबा, आहे ना सांगितलेलं आहे, लागते का नाही लागते ते पाहायला बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट, उगीच मला तापच येतो म्हणजे हाच रोग आहे असंही म्हणणं चुकीचं होईल. आणि ते घाबरून खरं म्हणजे जास्त होतं, किंवा काही जणांना कफ झालेला असतो आणि त्यामुळे निमोनियापर्यंत जातं आणि काही वेळेला होत वाटतं की बाबा कोरोनाच झालाय, घाबरून आणखी वाढायला सुरुवात होतं ते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की त्याची भीती पहिला काढून टाकायची. सगळ्यात महत्वाचं काय, भीती काढून टाकायची. म्हणजे जे दुर्गा मातेचं जे चक्र आहे, आपण श्री मातांची जी भक्ती करतो आम्ही, ती जगदंबेचं स्थान आपल्या मध्य हृदयामध्ये आहे.
हृदयामध्येच आहे म्हणा. मग हृदयामध्ये भीती बसली तर संपूर्ण आपल्याला त्रास होणारच आहे, परंतु हृदयातली जर भीती काढून टाकली आपण तर बऱ्यापैकी आपण 90% आपण व्यवस्थित होतो, कुठलाही आजार असे नका व्यवस्थित होतो, पहिली गोष्ट. आणि त्या साधकाला बजावायचं, आपण त्या सहयोग्यांना बजावून सांगायचं की आपण सहयोगी आहोत आणि आपल्याला किती 5%, 10%, 20% आजार आहे, आणि त्यामुळे त्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. चक्र ठीक झाले की आपण ठीक होणार आहोत, आपण फक्त या ठिकाणी विश्रांतीसाठी आहोत, आपलं चित्त शस्त्रावरती ठेवावं, बस न घाबरता आपलं चित्त शस्त्रामध्ये ठेवायचं त्यांनी प्रयत्न करावा. त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे इजा होणार नाही, पहिली गोष्ट आहे. म्हणजे हे जर आपल्याला जमलं, त्या व्यक्तीची भीती काढायला जर जमलं, तर आपण 90% त्या माणसाला बाहेर काढू शकतो. जर घाबरलो तर आपल्याला कदाचित जास्त त्रास होऊ शकतो, पण घाबरण्याचं काहीही कारण नाही, आपण सहयोगी आहोत आणि सहयोग्याला शक्यतो काहीही होत नाही. आणि जरी झालं तरी श्रीमातांच्या कृपेमुळे हे चक्रांचं ठीक केलं, आपण चक्र ठीक केली, नाड्या ठीक केल्या, संतुलन केलं, लक्ष शस्त्रावर ठेवलं, तर आपल्याला काहीही होणार नाही, कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही, हे 100% खरं. म्हणून आपण श्रीमाताईंना प्रार्थना करायची असते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्रार्थना. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते, आणि ही प्रार्थना करत असताना आपलं चित्त आधी सहस्राराच्या वरती असणं आवश्यक आहे. म्हणजे विनम्रतेनं केलेली प्रार्थना आणि नुसताच म्हणलेली तोंडानं प्रार्थना यामध्ये फरक आहे. म्हणजे आपले जे भाव आहेत प्रार्थना करताना, आपण समजा एखाद्या मंदिरात गेलो किंवा श्रीमातांच्या चरणाशी आलो, तर आपले अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजेत, आणि मग आम्ही नमस्कार करतो श्रीमातांना. नुसता नमस्कार करणं आणि अष्टसात्विक भाव दाटून आल्यानंतर नमस्कार करणं, यामध्ये जमीन आणि आसमानचं अंतर आहे. म्हणून प्रार्थना करत असताना देखील आमच्यातील अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजेत, आणि ते दाटून आल्यानंतर आपलं हृदय भरून आलं पाहिजे, डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू श्रीमातांच्यासाठी आले पाहिजेत, आणि मग आम्ही ती प्रार्थना केली पाहिजे की अबा ह्या माणसाला श्रीमाताजी संकटातून बाहेर काढा किंवा यांचा आजार ठीक करा. असं ज्यावेळेला आम्ही बोलू त्यावेळी आमचं कनेक्शन पूर्णपणे शस्त्रार्थ वरस्त लागलेलं असतं, आणि भक्तिभाव जागृत झाल्यामुळं परमेश्वराला ते ऐकावंच लागतं, कारण भक्तीचा भाव आहे. म्हणून आपण ज्यांच्यासाठी प्रार्थना करू, ज्यांच्यासाठी बंधन घालू, त्याच्यासाठी आपण आधी शस्त्रार्थच्या वर जाणं गरजेचं आहे, आपण स्वतः, आणि आमच्यातील अष्टसात्विक भाव दाटून येणं गरजेचं आहे. तसं जर झालं तर आमची प्रार्थना फलद्रूप झाली असं म्हणायला काही सुधार हरकत नाही आहे. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की श्रीमातांची प्रार्थना करत असताना पूर्ण भक्तिभावानं करावी, आणि त्याचं फळ आपल्याला 100% मिळतं. जर आपली कुंडली शस्त्रार्थच्या वर आहे, आपलं हृदय भरून आलं त्या साधकासाठी, नाही श्रीमाताजी अगदी कळवकळून आपण श्रीमातांना प्रार्थना केलं तळमळीनं की त्या साधकाविषयी कळकळ आहे आमच्या हृदयात, नाही श्रीमाताजी ते साधक आहेत ते ना त्यांना बरं करा श्रीमाताजी, असं ज्यावेळी आम्ही कळकळीनं प्रार्थना करू श्रीमातांना, त्यावेळेला ती व्यक्ती त्या ठिकाणी बरं होत असलेलं आपल्याला दिसून येईल. बंधन घालताना देखील आपण पाहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचे बाबा कुठली चक्र लागतायत, त्याप्रमाणे एक एक चक्राला आपण ते सोडवत जायचं, त्या व्यक्तीला तिथे बरं होण्यास सुरुवात होतात. म्हणजे हा ही मिरॅकल नाही आहे, परंतु आपलं कनेक्शन श्रीमाताजींशी लागलेलं आहे, आणि श्रीमाताजी आपल्याकडून हे कार्य करून घेत आहेत. आपण इन्स्ट्रुमेंट आहोत, आपण काही फार एक्स्ट्रॉर्डिनरी माणसं नाही आहे, परंतु करणाऱ्या श्रीमाताजी असतात याचं भान आम्ही ठेवून ते जर बंधन घालणं आणि ती प्रार्थना केली तर 100% ते साधक बरे होतातच. म्हणून आपण भक्ती करणं आणि श्रद्धेनं हे करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून श्रीमातांशी आपण ज्यावेळी बोलतो, समोर बसतो श्रीमातांच्या आणि श्रीमातांशी बोलतो, त्यावेळेला आपण जे आपल्या हृदयामध्ये जे काही साठवलेलं आहे ते सगळं आपण श्रीमातांना सांगायचं असतं. काहीही किलमिश आपल्या हृदयात ठेवायचं नाही, कारण जसं आपण आपल्या आईला सगळं सांगतो मुलगा म्हणून,
आपल्याला काय अडचणी आहेत, काय नाही, कोण काय त्रास देतं, कसं होतं बाहेर, हे सगळं जसं आपण आपल्या आईला सांगतो तसं श्री माताईनं सांगायचं आहे आणि आपलं हृदय मोकळं करायचं आहे. तसंच डोक्यामधले विचार देखील काढून टाकायचे, शंका काढून टाकायची, आणि जे होणार आहेत ते करणार आहेत ते श्री माताजी आहेत हे आपण पक्क लक्षात ठेवून त्याप्रमाणेच आपण वाटचाल करायची असते सहयोगाची. म्हणून श्री मातांच्या समोर नुसतं बसायचं नाही आहे तर भक्तिभावानं आणि अष्टसात्विक भाव आपले जर दाटून आले तर मात्र पुढील कार्य यशस्वी होतच, हे महत्वाचं आहे. त्यामधलं आपण त्या बाबतीत अनुभव घेऊ शकता. आता श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा, लक्ष आता हाताच्या बोटांच्या वरती आहे, म्हणजे श्री मातांच्याकडून ज्या चैतन्य लहरी येत आहेत आता, कारण आपलं हृदय आता मोकळं केलं आपण श्री मातांच्या समोर, तर श्री मातांच्याकडून पण रिस्पॉन्स येतो ना, म्हणजे व्हायब्रेशन श्री माताई देत आहेत. आपण जर 5 मिनटं श्री मातांची भक्ती केली तर श्री माताजी 10 मिनटं व्हायब्रेशन्स आपल्याला देतात, दुप्पट. म्हणजे किती महत्वाचं आहे ते, म्हणजे परमेश्वर कुणाचं काही राखत नाही, आपण त्याच्यासाठी जर काही खर्च केला त्याच्या 10 पट आपल्याला मिळतं, हे पण तितकंच सत्य आहे. कारण तो कुणाचं उधार ठेवत नाही, तो लगेच देऊन टाकतो. त्याच्यामध्ये असं आहे की तो फक्त भक्तीचा भुकेलेला आहे हे आपल्या कानाने लक्षात येतं. जर आपण परमेश्वराची भक्ती केली तर त्याला तेच आवडतं, भाव तिथं देव म्हटले ना, भाव पाहिजे भक्तीचा. आणि भक्ती ज्यावेळी जागृत होईल, अष्टसात्विक भाव ज्यावेळेला जागृत होतील, डोळ्यातून अश्रू येतील, आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण स्पिरिच्युअल लेवलला गेलेलो असतो. आणि स्पिरिच्युअल लेवलला गेल्यामुळे जी प्रार्थना आपल्यातून बाहेर पडते ती फलद्रूप होतेच होते. म्हणून आपण त्या पद्धतीनंच प्रार्थना करायची किंवा बंधन घालायचं असतं. श्री मातांच्याकडून जे चैतन्य येते ते आम्ही दोन्ही हाताच्या बोटातून खेचून घेऊन मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय एकसारखं. प्रयत्न करायचा खेचून घेण्याचा, कारण व्हायब्रेशन शोषून घेणं हे फार महत्वाचं असतं. त्याचा उपयोग आपल्याला भरपूर होणार असतो. चक्रांची स्वच्छता, नाड्यांची स्वच्छता, इतर साधकांची स्वच्छता, त्याला बंधन घालणे, त्याला चैतन्य देणे. इथं बसून आम्ही त्या साधकाला चैतन्य देऊ शकतो किंवा श्री मातांच्या कृपेमध्ये त्यांची चक्र आपण सोडवू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. चक्र सोडवता आली पाहिजेत, भले तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असे नाका, त्या व्यक्तीचं नाव घेतल्याबरोबर आपल्या हाताच्या बोटावरती काही चक्र लागतात. ती चक्र फक्त आपण सोडवायची आहेत श्री मातांच्या कृपेत, बस तिथं ती व्यक्ती ठीक होऊन जाईल. म्हणजे हे फार पूर्वी श्री मातांनी सांगून ठेवलेलं आहे, पण आपण कधी त्याकडे लक्ष दिलं नाही, गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. तर आता ती वेळ आलेली आहे की हे सगळं फलद्रूप होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण कुठेही असा एखादा साधक आहे, प्रयत्न करून बघाल काय हरकत आहे, की खरोखर आपली भक्ती आहे, आपल्याला वाटतं कळकळ आहे बाबा ह्या व्यक्तीला बरं वाटावं, आणि आपण जर हृदयापासून ते केलं तर का नाही त्या व्यक्तीला बरं वाटणार. कारण श्री माताजी कलेक्टिव्हिटीमध्येच आहेत हे आपण विसरतो, आणि ज्यावेळेला कलेक्टिव्हिटीमध्ये जर श्री माताजी आहेत तर आपणही त्या कलेक्टिव्हिटीचा अंश आहे. म्हणून आपण प्रार्थना आणि जी काय बंधनं घालतो ती भक्तीपूर्वक खालावीत, आणि शक्यतो त्यांची चक्र बघून चक्र सोडवायचा प्रयत्न करावा. बस एवढं जरी केला तरी त्या साधकाला 80 ते 90% बरं वाटायला लागेल, सुरुवातच होईल बरं वाटायला. असं ती फरक पडतोच त्याचा, कारण त्या पद्धतीनं आपण ते केलेलं आहे, श्री मातांच्या कृपेत होत असते. आणि त्या पद्धतीनं केलात की कनेक्शन लावून जर केलं तर मात्र फरक पडलाच पाहिजे, असं ती गणित आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय आपण. लक्ष कुंडलिनीवरती आहे, बघा की आपल्या हाताबरोबर ती वरती येते का नाही, पाठीच्या मणक्यातून पुढून सगळं जाणवतं ते. हळूहळू कुंडलिनी आपण वरती उचलतोय, शस्त्रारमधून तिला बाहेर काढून एक गाठ मारतोय. बघा दुसऱ्या वेळेला हळूहळू चढवतोय वरती, पाठीच्या मणक्यातून जाणवते. हेच महत्वाचं आहे ना, आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते म्हणजे काय चेष्टा आहे काय, श्री मातांनी किती दिलेलं आहे ते. दोन गाठी मारतोय आपण वर काढून,
ठीक आहे. तिसऱ्या वेळेला परत हळूहळू करायचं. सहजयोगाचं कार्य हळूहळू व्हावं, भरभर नको आहे. घाई घाई सगळ्यात घाईच घाई करायची कशाला ती. शिस्तीत करावा सहजयोग म्हणजे कळतो काही ना काही साध्य होत नसतं. तीन गाठी मारतोय आपण वर काढून. बघा आता ती गाठ मारत असताना तीन वरती येतेच, हात खाली येऊया आणि बघूया, बघा वरती आली की नाही. जर आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येत असेल तर आपण इतर साधकांची कुंडलिनी कुठेही बसून जागृत करू शकतो. कुठेही बसून आणि कुठेही बसून त्या व्यक्तीची चक्र आपण ठीक करू शकतो. याचं कारण असं आहे की आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येताना जर आम्हाला जाणवली तर आपल्यामध्ये बदल झाला तर आपण दुसऱ्यामध्ये बदल घडवू शकतो. हे त्याचं उदाहरण आहे. आता कवच घेतोय आपण. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. लक्ष कवचाकडे द्यायचं. हे देवी कवच आहे. आपण देवी कवच वाचतो परंतु डायरेक्ट श्रीमाताने हे दिलेलंच आहे. सगळं देऊन ठेवलेलं आहे, फक्त आपलं लक्ष नाही. ते तेवढं लक्ष दिलं तर कल्याणच होणार आहे आपलं. बघा लक्ष कवचावरती ठेवतोय आपण. हात आपण इकडे इकडे सात वेळा करतोय कवच घेताना, परंतु लक्ष कवचावरती आहे, हातावरती नको. ध्येयावरती लक्ष पाहिजे. काय तयार व्हायला लागले तिकडे लक्ष पाहिजे. शिस्तीत घ्यायचं म्हणजे आपल्या भूतानी ते कवच पडलं आणि या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत ही भावना आमच्यामध्ये आली पाहिजे. यासाठी आहे ते. शिस्तीत घेतोय आपण म्हणजे ते कळतं की आहे बाबा कवच तयार व्हायला लागलेलं आहे. मग भ्यायचं काय कारण आहे. आता दोन्ही हाच श्री मातांच्याकडे. बघा लक्ष व्हायब्रेशन्सवरती. आपल्या बोटातून चैतन्य तर येतच आहे, आणखी वाढ झाली त्यात. परत आपल्या भूताने जे कवच आम्ही घेतलं त्या कवचावरती लक्ष द्यायचं. बरं प्रयोग आपल्यावरती अगोदर झाला पाहिजे. आम्ही कुंडलिनी चढवली तर कुंडलिनी जर आपल्या हाताबरोबर वर आली तर ठीक, व्यवस्थित. कवच घेतलं, कवच बसलं व्यवस्थित तरी ठीक. मग आपण दुसऱ्यावरती कार्य करू शकतो. हे लक्षात येणं आवश्यक आहे आपल्या. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण शिस्तीत करायच्या. आधी स्वतःवरती प्रयोग करायचे सगळे, मग दुसऱ्यावरती करायचे. नाहीतर कुणीतरी साईडले नाही त्याला बंधन घाला ठीक होतील. घालतो आपण भोळेपणानं आणि करणाऱ्या श्री माताजीच असतात, त्यामुळे ते काही वेळेला घटित होतं. परंतु यातून आम्ही काय शिकलो, नुसताच बंधन घालायचं म्हणजे काय कळतच नाही आम्हाला. कसं घालायचं हे कळत नाही. त्यासाठी अगोदर त्या व्यक्तीची चक्र पाहिली पाहिजेत ना. व किती पद पकडले गेलेलं आहे, ते किती टक्के मध्ये त्रास आहे हे बघून त्याप्रमाणे ते चक्र जर सोडवलं बंधन घालून तर ती व्यक्ती क्युअर झालीच पाहिजे. ती होतेच श्री मातांच्या कृपेत. कारण चक्र सोडवता आली आपल्याला, स्वतःची अगोदर सोडवायचीच पण त्यानंतर दुसऱ्याची सोडवता आली आपल्याला तर अति उत्तम. आणि तो प्रयोग आपण केलाच पाहिजे. आता इथून पुढे त्यासाठी आपण स्वतः स्वच्छ राहायचं आणि दुसऱ्याला देखील स्वच्छ करायचं. हा खरा सहयोग. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. आता हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊया आपलं. आता शरीराकडे नको, आता बस झालं. आता आत्म्याकडे लक्ष देऊया. मी आत्मा आहे ना, आत्म्याचं चिंतन करूया, त्याचं मनन करूया. इथं लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आता मी हे शरीर नाही आहे, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, काही नाही आहे, फक्त शुद्ध आत्मा आहे. म्हणजे आता शरीरावरून लक्ष आपलं आत्म्याकडे जावं, वळावं आणि आत्म्यामध्ये आता आम्ही रममाण व्हावं. बस एवढी इच्छा आहे. म्हणून आपण इथं हात ठेवून म्हणतोय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आता नुसता म्हणणं आणि त्याच्या मागील भाव लक्षात घेऊन म्हणणं यामध्ये फरक आहे की नाही हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आतापर्यंत आम्ही नुसताच म्हणत होतो इथं हात ठेवून, नुसता हा मी आत्मा आहे. परंतु आत्मा झालं तर पाहिजे.
का नुसतंच म्हणायचं आहे, आयुष्यभर हेच म्हणायचं, मी आत्मा आहे बस एवढं, पुढं लक्ष भलतीकडेच आहे, उपयोग काय त्याचा, असं नको आहे. चित्त स्थिर पाहिजे, जे करत आहे आपण तिकडं लक्ष पाहिजे, गांभीर्य पाहिजे त्यामध्ये, कसंही करून कसंही सहयोग होईल का, गांभीर्य पाहिजे, गणेशाची गंभीरता आली पाहिजे आमच्यामध्ये, आणि ती जर आली तरच कार्यान्वित होणार आहे सगळं, तोपर्यंत नाही. म्हणून हे लक्षात घ्यायचं की आम्ही ज्या वेळेला हात ठेवतो त्यावेळी लक्ष आत्म्याकडे, मी आत्मा आहे, मी आत्मा झालो पाहिजे. मग श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून प्रेशर देऊया त्याला, आणि शिस्तीत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायचा आहे हात, हात स्थिर ठेवायचा, खालची चमडी फिरेल अशा पद्धतीनं हात फिरवायचा. एक प्रार्थना करायची, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष द्यायचं, आपण भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक करायचं, म्हणून सहयोग नाही करायचा, खरोखर हृदयापासून जर आपण सहयोग केलात, भक्तीनं केलात, तर त्याचं फळ मिळणार आहे. नाही तर रोज करतोयच की असं, त्याला काय आहे असं म्हणायचं नाही. रोज नित्य नवं असायला पाहिजे. आम्ही जुनं जीर्ण नको आहे, काही साधक आहेत जुने जीर्ण झाले, जुने आहेत म्हणे आम्ही, फार जुने आहेत तर जीर्ण झाला तुम्ही. रोज नित्य नवं पाहिजे आम्हाला, इतरांच्या बरोबर आपली वागणूक एकसारखीच पाहिजे. आम्ही सगळे सहयोगी एकच आहोत, कोण उच्च आहे कोण नीच आहे असला काही भाग नाही आहे याच्यामध्ये. कोणाला अति समजते कोणाला काही समज असं काही सुद्धा नाही सहयोगामध्ये. आईला सगळी मुलं सारखी असतात ना, तशातला प्रकार आहे हा, आणि तसं कोणी समजू देखील नाही, नम्रता पाहिजे. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा, तो बघा थोडासा वरती 7-8 इंच वर वर खाली करायचा आहे, टाळूतून आपल्याला हातावरती जाणवते का बघायचं, थोडासा मागे पुढे करून बघूया, गोल फिरवून बघूया वरच्यावर, म्हणजे जी काही जाणीव आपल्याला होते वरची तिकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, यासाठी आहे, सर्वांसाठी येते, सगळ्यांनी वर यावं. श्री मातांची इच्छा आहे की सगळ्यांची कुंडलनी शस्त्रार्थ वर यावी बस, आणि त्या विश्वशक्तीशी जोडली जावी. आईची इच्छा आहे ना, मग ती झाली पाहिजे ना सगळी फलद्रूप. हात खाली घेऊया. आता चित्तांना बघूया, आपली कुंडलनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायचं, सहज मध्ये बघायचं. जर वर आली तर संपूर्ण त्रास जो काय आपला, उष्णता असेल, त्रास असेल, आजार असेल, हे सगळं शस्त्रार मधून वरती निघून जातं. म्हणून वर लक्ष ठेवायचं असतं, म्हणजे पकडी ज्या आहेत त्या कमी होतात, आजार जे आहेत ते कमी होतात, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण जर शस्त्रार्थच्या वरती कायम राहू लागलो तर निरोगीच राहणार, काही होत नाही आपल्याला, केसाला धक्का लागणार नाही. तर कारणच आहे ते, कारण चित्त कुठे आहे हे महत्वाचं आहे सगळ्यात. चित्त जर आजारावरती असेल तर आजार बळावतो, परंतु चित्त जर शस्त्रार्थच्या वर असेल, चैतन्याकडे असेल, तर कुठला आजार आणि कुठलं काय, सगळं वर शस्त्रार मधून निघून जातं. हे जे आहे महत्वाचं तंत्र, हे आम्ही शिकून घ्यायचं आहे. हेला ज्याला जमलं ते खरे डॉक्टर, आणि असे डॉक्टर लोक तयार झाली पाहिजेत ना. इतर साधकांना लवकर बरं करता आलं पाहिजे, गरज आहे, लक्ष वरती आहे, हळूहळू वर जायचं आहे. बघा किती वर जातं, फोर्सनी, फोर्स असेल कुंडलिनीला, कारण तो भक्तीने येतो, उमाळा म्हणतो त्याला, भक्तीचा उमाळा आला की नाही, जसं पाण्याचा उमाळा असतो की नाही, कसं एकदम कारंजासारखं वर येतो, उमाळा आला म्हणतो, तसं भक्तीचा उमाळा येतो. असा उमाळा यावा की जेणेकरून कुंडलनी शस्त्रार वर जावी, कायम राहावी, असा उमाळा पाहिजे. संतांच्या मध्ये होता तो, म्हणून ते बिचारे अगदी त्यात तल्लीन झालेले. ती पायरी आहे म्हणतात ते, काही खोटं नाही. संत भक्ती ही पायरी आहे,
आणि त्याच्यावरती हा परमेश्वर देतो आपल्याला पायरी भक्तीची, आणि त्याच्यावरती पाय ठेवून आपण त्याला भेटायचं असतं. बघा किती महत्त्वाचं आहे. काही जण विचारत भक्ती कशी करायची, आता कसं काय भक्ती कशी करायची हे सांगता येत नाही, हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. ही तंत्र आहे. भक्ती म्हणजे भाव आहे तो, परमेश्वराविषयीचा भाव आपला जागृत पाहिजे हृदयामध्ये. जसं आपण आपल्या आईला मानतो, एखाद्या व्यक्तीवरती आपलं फार जीवापाड प्रेम असतं, असं असू शकतं. आईवरती, वडिलांच्यावरती, आणखी कोणावरती असू शकतं. तर त्याच्यासाठी आपण जे काय करतो, भक्ती म्हणजे त्याच्यासाठी सगळं काय असेल ते, हे जे करतो ना आपण, तसंच श्री मातांच्यासाठी आपल्याला करता आलं पाहिजे ती भक्ती, त्यांच्यासाठी सर्व काय असेल ते. आणि असं ज्या वेळेला भक्ती करू, त्यावेळेला आपण त्या उच्च स्थितीला जाऊ शकतो. मग भक्तीचा उमाळा वाढला पाहिजे आमचा, आणि उमाळा वाढला की आम्ही पोचलो मग वर, असं ते गणित असतं त्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, तीन महामंत्र म्हणायचे आहेत. बघा कसे म्हणायचे आहेत, काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही आहे. आता यामध्ये तीन महामंत्र म्हणत असताना कधी म्हणा तुम्ही, म्हणत असताना लक्ष नाड्यांच्यावरती द्यायचं आहे, त्या त्या नाड्यांच्यावरती फिरवायचं आहे आपलं चित्त, म्हणजे नाडी शुद्धी होते. आणि त्या नाड्यावरती असणाऱ्या ज्या देवता आहेत, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, ह्या देवता जागृत होतात किंवा जागृत राहतात चित्त दिल्यामुळे. मग आता म्हणायचं कसं आहे, श्रीमातांनी तर मंत्र आपल्याला तीन महामंत्र दिलेले आहेत, शिकवलेलं आहे. मग हे म्हणत असताना चित्त कुठं असायला पाहिजे आमचं, नाड्यांच्यावरती असायला पाहिजे. ते कसं असायला पाहिजे ते एकदा ऐकून घ्या. आता ओम म्हणतो आपण, ओम म्हटलं की शस्त्रारमध्ये यायचं, शस्त्रारचा मंत्र आहे ओम, बरोबर आहे. त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी म्हटलं की शस्त्रारमधून खाली ब्रह्मराणीतून मूलाधार चक्रावरती यायचं वरून खाली. बघा ओम त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी कुठं आहे, मध्य नाडीत आहे, म्हणून मध्य नाडीतून खाली यायचं. कुठंपर्यंत यायचं आहे, स्वाधिष्ठानपर्यंत यायचं आहे, कारण पुढे महासरस्वती म्हणायचं आहे. महालक्ष्मी झालं की महासरस्वती म्हटलं की उजव्या बाजून महासरस्वतीकडे जायचंय, उजव्या नाडीवरती जायचंय. ती कुठंपर्यंत जायचं आहे, आज्ञाचक्राला क्रॉस करायचं आहे आपल्याला, कारण पुढे आपल्याला काय म्हणायचं आहे, महाकाली. कारण महाकाली क्रॉस करून डाव्या नाडीवरती यायचं आहे आम्हाला पूर्णपणे. महाकाली म्हटलं की डाव्या नाडीवरती आलो आम्ही, आणि डाव्या नाडीवरून आलं की खाली मूलाधारमध्ये जायचं, त्रिकोणाकार अस्थीमध्ये. त्रिगुणात्मिका म्हणजे, त्रिगुणात्मिका म्हणजे काय, त्रिकोणाकार अस्थी, मग तिकडे लक्ष द्यायचं. कुंडलिनी म्हणजे त्याच्या आत असणाऱ्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं. साक्षात श्री आदिशक्ती म्हणजे काय करायचं, ती कुंडलिनी उचलायची आणि मध्य नाडीतून शस्त्रारमध्ये आणायची. साक्षात श्री आदिशक्ती आहेत ती, कुठं आणायचं, शस्त्रारमध्ये. माताजी श्री निर्मला देवी नमो नमः, हे पहिलं कडवं झालं आपलं, तीन महामंत्र मधला पहिला मंत्र झाला हा. तो अशा पद्धतीनं म्हणायचं आहे लक्ष देऊन. आता दुसरा मंत्र कसा म्हणायचा आहे, त्वमे जरास कुंडलनी शस्त्रारच्या वर उचलायची, 7-8 फूट वर. मग पुढील मंत्र म्हणायचा, ओम त्वमेव साक्षात श्री कल्की साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः, बरोबर. शेवटचा मंत्र तिसरा, त्याच्यावरती आकाश तत्वामध्ये जाऊन म्हणायचा आहे तो, ओम त्वमेव साक्षात श्री कल्की साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी मोक्ष प्रदायनी माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. लक्षात आलं, असे खरं म्हणजे महामंत्र म्हणताना आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आपण आजपर्यंत काय करत होतो, महामंत्र म्हणत होतो, परंतु लक्ष प्रॉपर त्या चक्रावरती म्हणा किंवा त्या नाडीवरती नव्हतं, म्हणून आपलं ते काय होत होतं की व्हायब्रेशन जाणवत नव्हत्या, किंवा त्या देवतेशी आम्ही एकरूप होऊ शकत नव्हतो. म्हणून आपण हे शिकून घ्यायचं, लक्षात ठेवायचं, आणि ज्या ज्या वेळेला आपण हे तीन महामंत्र म्हणू ना, त्यावेळेला तसं चित्त ठेवून म्हणायचं, आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. तीन महामंत्र बघा कसं सांगितले त्याप्रमाणे म्हणूया.
साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात् मिका कुंडलिनी साक्षा श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे बघा व्हायब्रेशन्समध्ये कसा फरक पडतो. तीन नाड्या स्वच्छ झाल्या. लक्ष आता सहस्त्रारच्या वरती ठेवून दुसरा आकडा म्हणायचा आहे. त्वमेव साक्षाश्री कल्की साक्षाश्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवे नमो नमः. फरक पडतो. परत लक्ष शस्त्रार्च्या पण वरती आकाश तत्वामध्ये ओम म्हणलं की आकाश तत्वातच जायचं आणि मग पुढील मंत्र म्हणायचं. साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायनी माता जी श्री निर्मला देवे नमो नमः. बघा व्हायब्रेशन्स मध्ये पण सुधारणा होते आणि शस्त्रार्च्या वरती पण आपण गेलो. तीन महामंत्र म्हणतात ते काही उगीच नाही आहे श्री मातांनी दिलेले. फक्त आपल्याला ते कसं म्हणायचं हे माहीत नव्हतं. कसं चित्त द्यायचं कसं म्हणावं हे कळत नव्हतं. त्याप्रमाणे जर आपण चित्त देऊन म्हटला तर चक्र साफ करायची गरज काय. आपोआप होतं ते. नाडे आपोआप स्वच्छ होतात. फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. काळजीपूर्वक भक्तीनं श्रद्धेनं आणि त्या देवता जागृत झाल्या नसा स्वच्छ झाल्या की काय मिळवायचं आहे. मग सगळंच कुंडलिनी शस्त्रावर अगदी फोर्सनी वर येते. मग हे महत्वाचं आहे ना. लक्ष आता शस्त्रार्च्या वरच ठेवायचं आहे. खाली नाही आणायचं आहे. तेवढ्या फोर्सनी जेवढ्या वर गेले तेवढ्या वरती जाऊ दे. तिला स्थिर करायचे वरच्या दिशेनं घेऊन जायचंय वर. एकाग्रता गार झालेला आहे. आतून गार बाहेर पण गार होत. आत गार झालं की बाहेर गारच होत. ते हिट कमी होते. प्रार्थनेमध्ये किती ताकद असते
त्याचं उदाहरण आहे ते. पंचमहाभूत तत्व आपल्या हातात येतात, खरंच आहे ते, पण ते फक्त वापर करता आला पाहिजे आपल्याला कलेक्टिव्हिटीमध्ये. पूर्ण चित्त आकाश तत्वामध्ये एकरूप व्हायचं, त्या परमशक्तीशी जोडलं जायचं, खाली यायचं नाही. पहले भाषणों में पहली चीज जो तो सहयोग के लिए जरूरी है वो है प्रेम. जो आदमी प्रेम नहीं कर सकता वो सहयोग में उतर नहीं सकता. और प्रेम का भी मैं आपसे थोड़ा बहुत बताया था. उसके बाद मैंने कहा था पवित्रता. जो आदमी पवित्रता की भावना नहीं रखता है वो भी आदमी सहयोग में उतर नहीं सकता. जो आदिकाल से पवित्रता की भावनाएं चलती आई है उन्हीं सब भावनाओं को लेकर मैंने कहा है. आज तीसरी बात बताना है खासकर रियलाइज लोगों के लिए. रियलाइजेशन हमारा नया जन्म. जब बच्चा जन्मता है कोई सा भी बच्चा आप देखिए संसार के कौन सी भी जाति का हो, चाहे वो जापानी हो, चाहे वो अफ्रीकन हो, चाहे वो अमेरिकन हो, उस बच्चे में एक ही सब में होती है और वो है उसकी अबोधता, उसका इनोसेंस. बच्चे की विशेषता है उसका इनोसेंस. इसलिए रियलाइज्ड आदमी तभी कहलाया जाएगा जब वो पूरी तरह से इनोसेंस में उतर जाए. वैसे भी जो बहुत चालाक लोग होते हैं, व्यवहार चातुरी जिनमें बहुत ज्यादा होती है और जिनकी बुद्धि बड़ी तल्लख होती है और हजार आदमियों को ठगाने में और झूठ बोलने में और चालाकी दिखाने में जो बड़े तरबेज होते हैं, ऐसे लोग सहज योग के लिए बिल्कुल बेकार है. उससे जो लोग काफी ठगाए गए हैं दुनिया में और सताए गए हैं वो सहज योग के लिए बहुत ठीक है. संसार में चाहे वो बहुत यशस्वी लोग ना, लेकिन सहज योग में वो बहुत ही ज्यादा यशस्वी है. अबोधिता एक बहुत बड़ी देर, ये भी जन्म जन्मांतर की खोज से ही मनुष्य पाता है. आप देखिएगा बहुत से बुजुर्ग लोग भी बहुत ही अबोध होते, बहुत भोले भाले सीधे साधे, और बहुत से छोटे बच्चे भी बड़े चालाक झूठ. आजकल के जमाने में जो आदमी दो चार पैसे में किसी को ठग मारे वो सबसे बड़ा यशस्वी आदमी बन जाता है. एक उदाहरण के तौर पर जैसे एक हमारे रिश्तेदार थे, तो हम उनके घर गए तो वो बड़े अपने को बड़े भारी आदमी समझते और वो बड़े विद्वान समझते अपने को, बहुत ज्यादा उनका व्यवहार करते थे और बीवी बेचारी अनपढ़ उसको वो कुछ खास समझते नहीं, सोचते बेवकूफ है ये सारा मेरा पैसा लुटा देगी. और एक परले दर्जे के कंजूस है. अब उनके घर हम गए तो बताने लग गए बड़े इससे कि साहब मैंने देखिए ये जो जमीन है ये मकान है ये पूरा किराए पर ले लिया और 30 साल पहले 40 साल पहले लिया था और इसका मैं सिर्फ 100 रुपया किराया दिया और ये सारी जमीन मेरे कब्जे में और किसी की मजाल नहीं कोई हाथ लगाए. बैठे हुए आराम लो जमीन में कुछ जाते हैं कुछ नहीं, एक करोड़ जमीन लेकर के बैठे हुए हैं इसी पर.
दावा लगाकर। और पहले मेरी उल्लू बीवी है, इसकी वजह से मुश्किल न जाने आज कितने महल में खड़ा किया होता, अभी किराए के मकान में रहा। उसको 3-4 गाली देने में भी उनको कोई हर्ज नहीं था, लेकिन ये तो हमारे रिश्ते में हमारे जेठ होते थे तो हम चुपचाप बैठे रहे, हमने कहा भी क्या बोले। उसके बाद उनकी जो बीवी थी वो बेचारी चुपचाप सुन के रह जाती। इतने में एक आदमी आया, वो कहने लगा कि साहब देखिए मैं घर मालिक की ओर से आया हूँ और घर मालकिन कह रही है कि आपके यहाँ इतनी इमली के पेड़ हैं, उसमें से इस इमली का उन्हें इमली बहुत पसंद आती है, तो आप कहिए तो हम 2 रुपये आपको देते हैं और आप हमें थोड़ी इमली दे दीजिए। ये बिगड़ गए, वाह क्या सोचते, 2 रुपये की इमली कहाँ से आएगी, 5 रुपये दो तो देंगे। काफी झकझक झकझक करी। उसके बाद अपनी दीदी कह रहे खबरदार ये आदमी ऊपर न चढ़ने पाए, यहाँ से इमली न उतारने पाए। उसके बेचारे के 100 रुपये के मकान में वो बेचारे के रह रहे हैं, उसको कम से कम कुछ नहीं तो 3-4 हज़ार रुपये का नुकसान कर रहे हैं। पहले बड़ा पैसे वाला है, दे सकता है सब। आप कहना भी ऐसा लाने वाला है, ये घर मेरा ही हो जाने वाला है, मेरा इस पर कब्जा होने वाला है, इसकी वो इंतजार में है, पता नहीं। बहरहाल जब वो चले गए तो उनकी दीदी ने उस आदमी को अंदर बुलाया, कहने तुमको कौन सी इमली के मंगाए हैं वो तो उसका भी कहूँ मेरे हिसाब में किया, और उसको जेब से 5 रुपये निकाल के दिए। उसने कहा 5 रुपये क्यों दे रहे हैं मेरे को, मुझे को देना है आपको पैसा। कहने भाई तुम चढ़े, तुमने मेहनत करी, उसके 5 रुपये उनको मेरा नमस्ते कह देना, जाओ ले जाओ भग जा, और कल अगर और चाहिए तो आ जाना, लेकिन 12 बजे के बाद आना, तभी चले जा। तो उसने ये जवाब दिया कि मैं तो इंतजार में था कि कब सीखेंगे तो मैं भी तोड़ूंगा, मैं आपको तो जानता हूँ। अब वो अपने को बड़े चालाक होशियार समझते और सब उनसे हंसते हैं कभी कहीं। इस तरह के जो अकलमंद लोग हैं, जो अपने को बड़े चालाक और होशियार और झूठ बोलना जैसे लंथ खन करना, इसमें जो अपने को बड़े होशियार समझते हैं, ये सब होशियारी जो है जहाँ के तहाँ रह जाए, और ऐसों का सहयोग नहीं होने वाला, और कल अगर संहार शुरू होगा तो ये लोग पहले कटेंगे, और भोला आदमी हमेशा बच जाता है। भोले आदमी में बड़ी विशेषताएं होती, मैं स्वयं बहुत भोली हूँ, बहुत लोग मुझे कहते हैं कि मेरे घर में तो सब लोग मुझसे परेशान मेरे भोले पर। मैंने हमारे घर में ऐसा हुआ एक दिन कि हम दिल्ली में रहते थे, सबकी बात है बहुत साल पहले की, तो एक बाजार गए थे दिल्ली के बाजार में, वहाँ एक आदमी आया बेचारा, मुझसे कहने लगा कि मुझे बहुत चोट लग गई है और समझ नहीं आता मैं कैसे करूँ, मैं कैसे जीऊँगा। पता कि चलो मोटर में बैठो उसको घर ले आए, घर पे लाए तो उसको हमने मलम पट्टी करी, और वैसे भी हमें तो ज़रूरत है मलम पट्टी, जब नहीं वो हाथ वाथ फेरा बेचारा ठीक हो गया, उसको बाबा मेरे लिए प्रेम हो गया। और वो इतनी सुबह से शाम तक 4 बजे मैं उठी थी, वो भी 4 बजे उठ करके तब से जो घर में मेहनत करेंगे। लेकिन हमारे घर के लोग बहुत व्यवहार चातुर है, उनका पता नहीं कहाँ से चोट खा के आया है, कोई हो सकता है डाकू होगा। मैंने कहा होगा डाकू, पर अब तो बदल गया है ना, अब तो उसका कितना स्वभाव बदल गया है। मैंने कहा उसको विश्वास तो करके देखो, क्या लगे कि नहीं नहीं उसको तो पुलिस से देना होगा, पुलिस से पता करना चाहिए। रोज उसके पीछे सब लोग लग रहे हैं, हमारे भाई साहब भी थे, मेरे हस्बैंड भी थे, और भी लोग सब लोग मुझसे कहने लगे कि कॉन्फ्रेंस हो उसको बिठाना चाहिए पुलिस। मैंने कहा भाई माफ कर दो, एक बार देखो अगर चोरी करना तो कर ही लेगा, नहीं होगा तो ठीक है, ऐसी कौन सी बात है, ऐसा कौन हमारे पास बड़ा धन घर के अंदर पड़ा। तो उनके पीछे लोग पड़े। उस दिन एक दिन शादी, शादी में हम लोग गए तो उसको बाहर बिठा के गए, अंदर घर में नहीं तो चोरी कर जाएगा, फलाना होगा दिखाना होगा। मैंने कहा चलिए, तो दिन हम सीखे जेवर वेवर पहन के गए थे। रात को 2 बजे करीब आए, सब थक गए थे, तो मेरे हस्बैंड भी सो गए, वो मेरे भाई भी सो गए और मैं भी सो गए, तो मैंने जेवर वेवर उठा कर जैसे बाथरूम में रख दिया। तब तो कुछ सोच नहीं रहा कि चोर वोर घर में आया। जब सवेरे उठे तो हमारे हस्बैंड के पैर के चप्पल गाय, सूता देख रहे हैं सूता गाय, उनका देखा तो घर से बढ़ रहा है, वहाँ से आगे गए तो उनका कोट गायब, आगे चले मेरे भाई साहब जो थे उनके 500 रुपये गायब, उनका जूता गायब, उनका कोट गायब, उनका न जाने एक बक्सा की बक्सा ही खाली, और मेरे इतने महंगे जेवर वहाँ पड़े हुए थे, खानदानी हमारे जेवर, एक चीज को पेश हुआ उनके सब चीजें उठा के वो भागता बना, क्योंकि उनके लिए वो डाकू ही था और मेरे लिए वो कुछ भी नहीं, मेरा सब सामान छोड़ जा रही, सब चीजें लेके चंपत हो गया। तो वो लोग कहने लगे कि ये अच्छे रहे साहब, हमने तो कुछ किया नहीं, हमने कहा तुम उनकी जान को लगे हुए थे ना कि तुम पुलिस में जाओ, पुलिस में जाओ।
उस पर विश्वास करते, हम घर पे भी नौकरों पे करके देते, विश्वास करें, विश्वास करें। हम विश्वास इसलिए नहीं करते क्योंकि हमारा अपने ऊपर विश्वास है, दुनिया में सबसे विश्वास है। जितना हम विश्वास करना सीखेंगे उतना ही इंसान आपको विश्वास करेगा। लाख में से एक आध आपको ठगेगा, असल में हमको तो कोई ठगी नहीं पाता, ठगना भी चाहता ठग नहीं जाता, ठगता नहीं है। और हम पाते क्या, दो चार रुपया ही ना ठग के क्या पाते हैं, कौन सी गठरी, पाप की तो गठरी पाते हैं। इतनी होशियारी करने वाले लोग, मुझसे यहाँ पर भी बहुत से लोग ऐसे हैं जिसे होशियारी दिखाते, कुछ ऐसे पढ़ाते हैं बातें इधर उधर की। जितनी मैं बोली हूँ उतना ही मेरा जो अंदर का है ना वो बड़ा घाघ है, मैं किसी चक्कर में ही आ गई, बड़ा मुश्किल है मुझे कोई चक्कर में डाल। अब कोई कहे कि ये चीज़ है वो चीज़ है, चक्कर में ही आने वाली है, हालांकि मैं हूँ बहुत चीज़ें। इसकी वजह ये है कि जो आदमी रियलाइज होता है और जो अपने कितने ही दिल में लिए बैठा है वो कहीं उलझता ही नहीं। आपने मेरे साथ चलाकी की, वो दिल में जो है घुमा देगा वैसे मेरे को। कोई आदमी चलाकी करेगा भी मेरे साथ वो फट से मुझे घुमा देगा। इसका एक और उदाहरण दिया, रामकृष्ण परमहंस की पत्नी, दोनों आदमी एक बार जंगल में जा रहे, ये बिल्कुल भोली भाली की जगह, जंगल में से आ रहे थे। तो जंगल में से आते आते ऐसा हुआ कि रामकृष्ण तो आगे चले गए, पीछे रह गए तो चोरन सोचा चलो तो कोई औरत मिल गई पकड़ो इसको, तो उसके साथ हो गया। तो उनका भाई तुम आ गए अच्छा हो गए, तुम्हारे दामाद जो वो सामने चले गए और मैं अकेली रह गई, चलो तुम मेरे भाई आ गए मेरे बाप आ गए बड़ा अच्छा हो गया, मेरे लिए तो कुछ आराम हो गया, नहीं तो मैं तो सोच रही थी अकेले में मैं रास्ता कैसे ढूंढूंगी। फिर भाई तुम्हारा क्या नाम है, अच्छा तुम मेरे भैया हो तुम मेरे बाप हो, वो लोग कहने हम तो इसको पकड़ के ले जाए हमको बाप भाई बना देंगे। उसके सीधेपन और भोलेपन से इतने रीच है, उसको अपने घर ले गए और जिंदगी भर उसको अपनी लड़की तरह से बनाया और रामकृष्ण को अपने दामाद जैसे। वो चोर और डाकू लोग भी प्यार पहचानते हैं, सांप और शेर और गीदड़ ये सब प्यार पहचानते हैं, क्योंकि शेर अपने बच्चे को नहीं खाते, सांप अपने बच्चे को नहीं काटते। अगर हम भी सांप हो जाए तो क्या सांप हमें नहीं पहचानेगा? भोलापन हमेशा मदद करता है और जो आदमी भोला होता है उसको दुनिया हमेशा मदद करता है। और एक उसका मॉडर्न एक उदाहरण है, एक साथ कस्टम में सारे थे भोले भाले, बोलते बहुत से भोले लोग, जरा बोलते भी ज्यादा है कभी कभी, क्योंकि उनमें चालाकी नहीं थी ना, अंदर में गुस्से जैसे बैठे नहीं रहते, कभी बोलते हैं कभी नहीं बोलते ना, जब ये जरूरी नहीं कि हर एक भोला आदमी बोलता, चालाक भी कभी कभी बड़बड़ाते हैं बहुत। तो ये जो भोलापन था इस आदमी का, या आकर के उसको बताने लग गया कि अरे साहब मैं गया था वहां से मैंने लाया हूँ कैमरा, वो कस्टम ऑफिसर को बताता, अमेरिका से आया और कस्टम ऑफिसर को बताता है कि कैमरा लाऊ लाया हुआ, ऐसा कैमरा हिंदुस्तान में नहीं होगा, तुम देख लो तुमको देखना यहाँ लोग तो छिपाते अपना कैमरा। फिर उससे बताने लगे कि मैं वहां से मालूम मेरे को डायमंड रिंग में लेके आया वहां से, तुमको देखना है देखो मैं लाया हुआ। तो वो जो इतने भोलेपन से बोलने लग गया तो कस्टम ऑफिसर ने सोचा कि ये यही डिंग मार रहा है, ये लाया होगा कहाँ से मुझे बेवकूफ़ बना रहा है, तो जो असली वाला आया होगा वो ऐसी बात क्यों करेगा। उसने कहा भैया तू जा मेरा सर दर्द, और दूसरा आदमी आएगा छिपा के इधर उधर देखते हैं, आइए इधर मिस्टर आपके पास क्या है। भोले आदमी पर वैसे भी मनुष्य तरफ आ जाए, और कोई भोले आदमी को सताता है तो उसकी आहें इतनी लगती है उस डर से भी आदमी नहीं सताता भोला, और अगर कोई भोले आदमी को सताता है जन्म जन्मांतर उसका उसे देना पड़ता, इसलिए भोला आदमी सब कुछ। और जो आदमी बहुत ज्यादा किसी चीज में उलझता, अधिकतर आप देखिएगा कि ज्यादातर ऐसा होता है कि जब भी आदमी को कोई बुरा काम करना होता है बड़ा सीरियस हो जाता, अधिक हमने ऐसे हिसाब को देखा है उनकी आदत की ब्राइड लेने, तो हमारे हस्बैंड को तो वो कहते तुमको घटिया काश हो तुमको तो पैसा ही बनाना है ऐसे कहा करते। लेकिन मैंने देखा है कि उनसे अगर कोई आदमी मिलने आए और जो पैसे वैसे की बात करने वाला हो मतलब लेने देने की, उनका बहुत सीरियस हो जाती है। अच्छा जरा सही अंदर जाए हंसते खेलते एकदम सीरियस हो जाते, मैं समझ जाऊँ कि उसका कोई ड्राइवर की बात है। कोई भी गलत एक साथ से मुझे मालूम है इनको कैबरे में जाना था बहुत,
और जब भी कैमरे की बात होती थी बड़े सीधे से उसको डिस्कस करते, आप कहाँ जाने का, कैसे जाने का, कब जाने का, और समय हंसते रहे, लेकिन कैमरे के मामले में बिल्कुल प्लानिंग करके सीधे होकर के कैमरे में जाए। सीधे कैमरे में कहा को जाने के चाहिए, अरे आपको अगर सीधे सी रहता है तो जाके कहीं मंदिर में बैठो, नहीं वो वहाँ जाए। तो फिर जो आदमी हंसता खेलता हर समय रहता और हल्का फुल्का रहता है, उस आदमी को इसमें मजा नहीं आता, क्या बेवकूफ़ी है, ये क्या बेवकूफ़ी करे, वो दूसरों की भोला आदमी जो स्पष्ट बेवकूफ़ी पकड़ ले, और वो नटखट होता है। भोला जो आदमी होता है वो नटखट होता है, उसका नटखटापन जो होता है ये उसके भोले पर, जैसे वो कोई ना कोई इधर से उधर सुराग लगा देगा। जैसे आपसे बता, एक साहब हमारे यहाँ आए, उनको बड़ा शौक था कैबरे डांस, कैबरे माने बहुत से आपको मालूम नहीं होगा, मतलब वहाँ लग्न नृत्य जो होता है, मतलब हिंद जी का नहीं लेकिन और। तो वो कहने लगे कि साहब अब हमसे तो कह नहीं सकते, क्योंकि रिश्ते में हमसे बड़े होते थे, तो हमारे घर में बड़े स्कूल वाले साहब हैं, वो ऐसे ही नक्षत्र टाइप था, तो उनसे कहने लगे कि साहब कभी नहीं ले चलिए हमको जाने, अब वो बुजुर्ग आदमी ठहरे। शैतान बहुत है ना, वो ले गया पुलिस थाने में उनको उतार दिया। तो वहाँ टैक्सी में ले गए, वहाँ छोड़ दिया, कहना मैं तो आऊँगा नहीं, आप यहाँ चले जाइए। अब वो बेचारे पीछे चले गए, वहाँ जाकर के देखते सब पुलिस वाले थे, फिर उन्होंने सोचा बेचारे आए थे देहात से, उनको तो मालूम नहीं था कहाँ कैसे होता, कि पुलिस बाहर लगती होगी, ऐसी जगह जरूर पुलिस होती है, ऐसी जगह जहाँ ऐसे धंधे होते हैं वहाँ पुलिस लगती है, लगनी पड़ती। तो उन्होंने सोचा कि यहाँ पुलिस है, अंदर गए तो लोगों ने कहा साहब आपको कोई कंप्लेन नहीं, कहने वो जरा उनको करना। तो उन्होंने कहा क्या, अब आप समझ लीजिए जो बात है, उन्होंने कहा आखिर क्या बात आप चाह रहे हैं, साहब अब क्यों मजाक कर रहे हैं, जिस चीज़ के लिए जगह बनी वहीं हम आए, चले तो फिर आइए सीधे हवालात में, हवालात में, और कहने चाहिए आप हवालात में, आपको किसी ने पहुँचा दिया, ऐसे उनको बेवकूफ़ बनाया जाता है। ये जो अपनी विषय की ओर दौड़ने की वृत्ति है, ये आदमी को चालाक, क्योंकि उसको छिपाने के लिए आदमी जरूर चालाक बने। विषय की ओर दौड़ने की जो अपनी प्रवृत्तियाँ हैं, बार बार विषय की ओर जो प्रवृत्ति दौड़ती है उसको रियलाइजेशन के बाद हम खान और देख सकते हैं, अरे वाह बेवकूफ़ राम चले जा रहे हैं वहाँ कहाँ चले जा रहे हैं। अपनी ओर हम देख सकते हैं, अपनी बेवकूफ़ियाँ देख सकते हैं, अपने साथ खिलवाड़ भी कर सकते हैं, अपने साथ नटखट खाना कर सकते हैं, बहुत अपने साथ हम खेल कर सकते हैं और देख सकते हैं कि किस बेवकूफ़ी में फंसे हैं। तो भोला आदमी जो होता है जो अलिप्त होकर के देखता है मजाक, अजीब हालत है साफ समझ में नहीं आती, ये भोलेपन की निशानियाँ हैं कि भोला आदमी जो होता है उसका चित्त कहीं ऐसा दौड़ता है, वो अपने भोलेपन में अंदर, जैसे छोटे बच्चे उनको आप अगर कैबरे डांस को छोड़िए, आप किसी हिस्सी से मिला दीजिए, जोर जोर से रोना शुरू कर दो, उनको बाल बाल देख के एकदम वो रोना शुरू कर देती है क्या, आप अगर किसी कैबरे डांस में छोटे बच्चे से लीजिए तो बहुत जोर से रोते हैं, आप कोशिश करके देखो, अगर किसी समझदार बच्चे को आप ले जाए 3-4 साल के बच्चे को, तो वो जोर जोर से रोना शुरू कर देगा कि ये क्या था। बच्चे की आप हालत देखिए कि अगर उसके सामने कोई भी विक्षिप्तता होती है तो इसके और वो पहले रोने लगता है, और या तो उसको समझ नहीं आता, आँख खर्च दिखता कि ये क्या, या दूसरा का बच्चे दे सकते हैं तो कोई सी भी बात है सीधी सीधी क्या देता, उनमें कोई लगाव छुपाव दुराव कभी नहीं, ऐसे कोई बच्चे चुप भी रहे लेकिन वो हर एक चीज को देखते रहते। हळूहळू आपले डोळे आता आपण उघडायचे, श्री मातायना बघायचं, लक्ष शस्त्रार्च्या वरती असू दे आणि हातांच्या बोटांच्या वरती, म्हणजे कनेक्शन लागलेलं असू दे आपलं, व्हायब्रेशन्समध्ये पण आपल्याला फरक जाणवेल, फक्त बघायचं श्री मातायना, कृतज्ञता व्यक्त करायची श्री मातायंच्याकडे बघून, कारण श्री मातायना धन्यवाद द्यायचे आपण, त्यांची प्रार्थना आपण करतो ती काही वेळ फलद्रूप होते, म्हणून श्रीमाताईंना कृतज्ञता व्यक्त करायची, धन्यवाद द्यायची श्रीमाताईंना, हे विसरायचं नाही कधी, आपलं काम झालं आपलं म्हणून आपण विसरून जायचं नाही, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आदिशक्तींची।
हे फार महत्त्वाचं असतं. लक्षवरती आहे, व्हायब्रेशन्सवरती आहे. आता श्रीमाताजी नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्ती शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. आपण शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती, एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला हाताबरोबर वर आली पाहिजे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. तीन गाठी मारतोय म्हणजे कायम कुंडलिनी शस्त्रार्च्या वरती राहिली. आता डोळे उघडे ठेवून देखील आपण वर राहू शकतो. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, कवच तयार झालं. लक्ष कवचावरती, शिव कवच, देवी कवच, की ज्यांना आपलं रक्षण होणार आहे ते कवच. कुठल्याही प्रकारची भीती आपण बाळगता उपयोगाची नाही. एवढं मोठं कवच घेतल्यावर काय होणार आहे आपल्याला? हा आत्मविश्वास आपल्याला आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यातलं त्याचं महत्त्व आत्ताच समजणार आपल्याला. आता उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्रार्च्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती लक्ष ठेवायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. जय श्री माताजी.